गुलबर्गा शहर की आवाम को पिछले कई सालों से गंदा बदबूदार पानी पीता देख आम आदमी पार्टी सिटी प्रेसिडेंट सज्जाद अली इनामदार और दीगर आम आदमी पार्टी के लीडर्स ने कर्नाटक के सीएम, गुलबर्गा इंचार्ज मिनिस्टर और गुलबर्गा डीसी से मुलाकात कर एक ऐसा तरीका ढूंढ निकाला है जिससे हमेशा के लिए गुलबर्गा शहर में पीने के पानी की समस्या दूर हो सकती है। पिछले 7 महीने से आम आदमी पार्टी लीडर्स नलों से आ रहे गंदे बदबूदार पानी के खिलाफ काफ़ी मेहनत करते आ रहे हैं। एमपी एमएलए मिनिस्टर्स की नाकामी को देख सज्जाद अली इनामदार और दीगर आम आदमी पार्टी लीडर्स ने भीमा नदी डैम का मैप तैयार किया है। गुलबर्गा डीसी, कॉरपोरेशन कमिश्नर, एलएनटी डिपार्टमेंट और दीगर ऑफिसर्स की मौजूदगी में आम आदमी पार्टी लीडर्स के साथ एक मीटिंग ऑर्गेनाइज की गई थी। आम आदमी पार्टी लीडर्स ने कहा, इस मीटिंग में रेजोल्यूशन पास कर यह ऐलान किया गया है, भीमा नदी के करीब एक बड़ा नाला बनाया जाएगा जिससे गटर का गंदा पानी भीमा नदी में जाने से रोका जा सकता है। पिछले कई सालों से गटर का गंदा पानी भीमा नदी में छोड़ा जाता है और वही पानी वापस आवाम को नलों के जरिए पिलाया जा रहा है। अगर गटर के पानी को भीमा नदी में जाने से रोका जाए तो गंदे बदबूदार पानी की समस्या दूर हो जाएगी। इस मौके पर आम आदमी पार्टी लीडर्स ने कहा, दिल्ली मॉडल की तरह कर्नाटक गुलबर्गा में भी साफ पानी, इलेक्ट्रिसिटी, हेल्थ, एजुकेशन और दीगर डेवलपमेंट पर काम दिन रात किया जाएगा। आज मैं आम आदमी पार्टी के जानिब से गुलबर्गा शहर के 7 लाख आवाम को मुबारकबाद देता हूं, अभिनंदन करता हूं, जो गुलबर्गा शहर का पीने के पानी का मसला बहुत शिद्दत से लोगों को सता रहा है, परेशान कर रहा है। इतना गंदा पानी आता है कि वो पानी इस्तेमाल के काबिल नहीं है। इसकी वजह है गुलबर्गा शहर का सारा पानी जो है, बारिश का पानी बरसात में हो या बेमौसम का पानी, ये बेमौसम का पानी जो दिसंबर, जनवरी, फरवरी के महीनों में आ रहा है 4-5 साल से, तो ये 4-5 साल से इतना गंदा हो रहा है पानी, सारे शहर का पानी वहाँ पर मिलकर। तो मैंने 10 साल से इसकी लड़ाई लड़ रहा हूँ, साफ पानी गुलबर्गा शहरियों को पिलाने के लिए। मुसलसल 7 साल से मेरा, 10 साल से मेरा एहतजाज है एक न एक तरीके से। उसका मीडिया यानी रेती सैंड जो फिल्टर के लिए इस्तेमाल करते हैं, 20 साल तक कोई रिप्लेस नहीं करे थे बदले देने। तो आज से 5-6 साल पहले मैंने एक बहुत बड़ा एहतजाज 3000 लोगों को लेकर डीसी ऑफिस को लॉक करने गया था, जब हमारे डीसी साहब विपुल बंसल जी थे, तो उन्होंने जब मैं ताला डालने से पहले 60 लाख रुपए सैंक्शन करके वो मीडिया यानी सैंड चेंज करे फिल्टर हाउस का, उसके बाद कहीं थोड़ा सुधार आया, पूरा सुधार नहीं आया। और मैं और मेरी टीम, हम तमाम आम आदमी पार्टी के जितने भी लीडर्स हैं गुलबर्गा शहर के, 4 जनवरी को चीफ मिनिस्टर गुलबर्गा आए थे जगत तालाब के पास, हमने उनको घेराव करके वहाँ मेमोरेंडम दिया था और कहा था कि गुलबर्गा के शहर को जो है से पानी सप्लाई होता है, उस पानी में, उस बैरेज में गुलबर्गा शहर का गंदा पानी नाले के जरिए जाके मिल रहा है, उसको डाइवर्ट करना है या तो बैरेज तब्दील करना है। तो चीफ मिनिस्टर के बाद जाने के बाद 6 महीने तक कोई कार्रवाई नहीं हुई। तो 13 जुलाई को मैंने और मेरी टीम ने, हमारे सब सारे आम आदमी पार्टी के लोगों ने मुरुगेश निरानी जी, डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर साहब से मिले, तो उनको मैंने ये तफसील बताई, तो उन्होंने मैप के साथ ये पानी कहाँ से, शहर से यह पानी बैरेज में मिलता है, मिलने के बाद सारा पानी गंदा हो रहा है। तो उन्होंने कहा डीसी को, डीसी साहब को, डीसी साहब एक बहुत बढ़िया और ईमानदार शख्स हैं, मेहनती हैं और आवाम की हमदर्दी रखते हैं। तो उसके बाद आज डीसी साहब ने मुझको मीटिंग बुलाई, उस मीटिंग में कॉरपोरेशन के कमिश्नर के साथ पूरे कॉरपोरेशन के ऑफिसर्स, एससी से लेके जेई तक,
और KUIDFC के तमाम ऑफिसर, LNT के तमाम ऑफिसर आज मिल के मीटिंग करें। मैंने उनको एडवाइस करे, मैंने उसको उनको सजेशन दिया किस तरह से काम करना है। ये बैरेज का पानी, ये नदी यानी शहर का गंदा पानी अगर बैरेज में, यानी हमारे लोग उसको डैम कहते हैं भीमा का, वो डैम में नहीं मिलने के लिए तरीक़ेकार मैंने बताया। तो उसके बाद आज एक तय हुआ, रेजोल्यूशन हुआ कि ये गुलबर्गा शहर का पानी एक खतरा भी भीमा के डैम में नहीं जाएगा। तो इसको जो है ना, ये जो पानी आता है ये डैम के बाजू से पूरा जो है ना RCC का जो है ना बहुत बड़ा नाला बनाया जाएगा, 30 फीट चौड़ा, जितना भी पानी हाइट है उसके अंदर 20 फीट हो सर 30 फीट हो जितना भी हो, वो पानी के लेवल से 2 फीट हाइट जो ये दीवार बनेगी, RCC की नाला बनेगा, दोनों तरफ से ऊंचा चौड़ा है ना वो नाला बनेगा, सारा पानी उस नाले से यानी RCC के नाले से बाहर निकलेगा। आज डिप्टी कमिश्नर के जो टीम है, जो मीटिंग थी, उस मीटिंग में रेजोल्यूशन हुआ है कि नाले को जितना भी खर्चा है बनाएंगे, गुलबर्गा शहर का पानी भीमा के डैम में नहीं जाएगा। ये इंशाल्लाह 1 महीने के अंदर सर्वे होकर टेंडर होगा, उसके बाद जो है ना 6 महीने के अंदर काम कंप्लीट होगा। उसके बाद मेरे 7 लाख शहरियों को, हमारे 7 लाख शहरियों को, सिर्फ आम आदमी पार्टी वालों को नहीं, हर आदमी को, हर घर को साफ पानी मिलेगा। ये हमारा अचीवमेंट है, ये हमारी कामयाबी नहीं है। 7 लाख अवाम को मैं मुबारकबाद देता हूँ, ये आपकी कामयाबी है जो हमको सपोर्ट कर रहे हैं। हम आपकी सेवा के लिए तैयार हैं। कभी भी आपको अगर पानी सही नहीं मिलेगा तो भी सज्जाद अली तैयार है। सज्जाद अली के जो भाई हैं, ये टीम है, हमारे जो साथी लीडर्स हैं, जब मैं साउथ प्रेसिडेंट हो सकते, नॉन प्रेसिडेंट हो सकते, यूथ प्रेसिडेंट हो सकते, हमारे मुख्तार आलम साहब सेक्रेटरी हैं, इनकी भी बहुत कोशिश रही, हमारे गुलाम रसूल साहब मैनेजर साहब हैं, हमारे डॉक्टर साहब हमारे पार्टी के सरपरस्त हैं, ये लोग जो है ना हम मिल के एक कोऑर्डिनेशन से कर रहे हैं गुलबर्गे के हर मसले को, चाहे ऑटो रिक्शा ड्राइवर्स का मसला हो, चाहे टैक्सी ड्राइवर्स का मसला हो, चाहे आवाम का कोई भी दुश्वारी हो, उस दुश्वारी को दूर करने के लिए आम आदमी पार्टी की टीम तैयार है। इतना कहते हुए और एक बार आवाम को मुबारकबाद देते हुए, मैं सैयद सज्जाद अली इनामदार, एक्स डिप्टी मेयर और आम आदमी पार्टी गुलबर्गा सिटी का प्रेसिडेंट बात कर रहा हूँ। मैं मीर मोहसिन अली खान, आम आदमी पार्टी नॉर्थ प्रेसिडेंट। सज्जाद साहब, जो ये प्रेस कॉन्फ्रेंस रखने का मकसद, जैसा सज्जाद साहब ने आपको ऑलरेडी बताया है कि 10 साल से सज्जाद साहब ने ये पानी के लिए इशू उठाए और इसको पूरा एंड पर लेकर आए। अब खाली इस टेंडर की पेंडिंग बाकी है, बस टेंडर होने के बाद इंशाल्लाह वो भी कंप्लीट हो जाएगा। तो मैं मुबारकबाद देता हूँ सज्जाद साहब को, 10 साल की मेहनत रंग लाई है और जो भी इशू है गुलबर्गा सिटी में और या गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में, हमारी डिस्ट्रिक्ट टीम और सिटी टीम और हमारे सिटी प्रेसिडेंट, हमारे यूथ प्रेसिडेंट और यहाँ पर हमारे जितने भी साउथ और नॉर्थ के जो भी पोजीशन पे है और हमारे डॉक्टर इमरान साहब, तो आप आम आदमी पार्टी को कांटेक्ट करिए। बहुत सारे इशू हम सॉल्व कर चुके हैं और गुलबर्गा में बहुत ज़्यादा इशूज़ हैं यहाँ पर, तो आपको कुछ भी प्रॉब्लम है आम आदमी पार्टी के लिए, आम आदमी पार्टी को कॉन्टैक्ट कीजिए, हमारे लीडर्स को कॉन्टैक्ट कीजिए और इंशाल्लाह हम कोशिश करेंगे वो प्रॉब्लम को सॉल्व करेंगे और वो आपका साथ देंगे। जय हिंद। मैं मुख्तार आलम, आम आदमी पार्टी का जनरल सेक्रेटरी। वाटर के प्रॉब्लम के साथ साथ जो आज आम आदमी का जो और प्रॉब्लम्स है, जैसे इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम है, जैसे हेल्थ का प्रॉब्लम है, जैसे एजुकेशन का प्रॉब्लम है, जिसका वर्ल्ड क्लास का मॉडल दिल्ली में प्रेजेंट है, हम वो मॉडल दिल्ली और पंजाब को, अब हम कर्नाटक में भी हम ला कर के आम आदमी को हम हेल्प करना चाहते हैं। इसीलिए मैं अपना पूरा वक्त, एज ए बिजनेसमैन होते हुए भी हमने पूरा वक्त जो है आप इनामदार साहब के डायनेमिक लीडरशिप में मैं इसको जो है सर्व करना चाहता हूं और इस तरीके से मैं गुलबर्गा की पूरी आवाम को जो भी उनके प्रॉब्लम्स हैं उसको जो है हम लोग पेश करेंगे, उसको जो है सॉल्व करेंगे, उसको उसका हल निकालेंगे। इवतु कलबुर्गिया 7 लक्ष जन वासी ऐतिहासिक दिन इधे, ऐतिहासिक ऐल कारणभूत आगे नम सज्जाद अली इनामदार साहेबर, मुंचे डेप्टी मेयर
ಅವರು ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಇದ್ದಾಗಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಒಂದೇ ಕನಸು ಇತ್ತು, ಏನಂದರೆ ಜನರಿಗೆ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಕುಡಿಸ್ಬೇಕು, ಅದು ತಲುಪಿಸ್ಬೇಕಂತ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಿದೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಮಹಾನಗರದ ಪಾಲಿಕೆಯದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇತ್ತು ಜನರಿಗೆ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರನ್ನು ಒದಗಿಸ್ಬೇಕಂತ. ಅವರು ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಇದ್ದಾಗಿಂದ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಏನಂದರೆ ಕಲಬುರಗಿ ಜನರಿಗೆ ಕಲುಷಿತವಾದ ನೀರು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಡ್ರೈನೇಜು ಮತ್ತು ಮಳೆ ಬಂದಾಗ ಕಲಬುರಗಿ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಏನು ಕಚ್ಚರ ಜಮಾ ಆಗ್ತದಲ್ಲ, ಮಳೆ ಬಂದ ಬಳಿಕ ನೀರೆಲ್ಲ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬ್ಯಾರೇಜ್ ಏನಿದೆ ಭೀಮಾ ಬ್ಯಾರೇಜ್ ಹತ್ರ ಆ ಕಾಲುವೆ ಮುಖಾಂತರ ಹೋಗಿ ಜಮಾ ಆಗಿ ಆ ನೀರಲ್ಲಿ ಮಿಕ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಮಿಕ್ಸ್ ಆದಾಗ ನಮಗೆ ನೀರು 4 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಬಿಡಲಿ, 8 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಬಿಡಲಿ, ಯಾವಾಗೆ ಬಿಡಲಿ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವರು ನಮಗೆ ನೀರು ಬಿಟ್ಟಾಗ ಆ ನೀರು ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿ ನಮಗೆ ನಳಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಬಂದಾಗ ಏನಾಗ್ತಿತ್ತಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಫಿಲ್ಟರ್ ಕೂಡಿಸಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 25-30 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಫಿಲ್ಟರ್ ಕೂಡಿಸಿ ಶುದ್ಧ ಮಾಡಿ ಕುಡಿಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಗರೀಬರು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಾಗ 50% ಜನರೇನಿದ್ದಾರೆ ಗರೀಬರು, ಅದೇ ನೀರು ಕುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊನ್ನೆ ನಾವು ಸಂಜೀವನಗರಕ್ಕೆ ಹೋದಾಗೂ ಅದೇ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಜನರು 7 ಲಕ್ಷ ಜನರೇನು ತುಂಬ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಇದನ್ನು ಮನಗಂಡ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಸಜ್ಜಾದ್ ಸಾಬ್ ಇನಾಮದಾರ್ ಅವರು ಒಂದು ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಿದ್ರು ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ. ಅವ್ರ ಹತ್ರ ಅಧಿಕಾರ ಅದನ್ನೋ ಇಲ್ಲೋ ಇವತ್ತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಬಟ್ ಅಂದ್ರೂ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹೃದಯ, ವಿಲ್ ಪವರ್. ಇವತ್ತು ಅವರು ವಯಸ್ಸು ಅದಕ್ಕೇನಂತ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋ ವಯಸ್ಸಿದ್ರು ಯುವಕರು ನಮ್ಮಂಥ ನವ ಯುವಕರ ಥರ ಓಡಾಡಿಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕಳೆದ ಜನವರಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕಲಬುರಗಿಗೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಅವರು ಸೇರಿಬಿಟ್ಟು ಬ್ಯಾರೇಜ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದು ಶುದ್ಧೀಕರಣ ಘಟಕ ಇದೆ ಚೋರ್ಗುಮಾಜ್ ಹತ್ರ ನೀರು ತಂದ್ವಿ, ನಾವು ಅಂದ್ವಿ ಸರ್ ನಾವು ಹೋಗಿ ತರ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂದರು. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಅವರು ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಆಗಿ, ನಾವು ಹಳೆ ಜನ ಹೊಸ ಜನ ಅಂತೀವಿ ನಾವು ಇವತ್ತನ್ನಲ್ಲ, ಬಟ್ ಹಾಗಲ್ಲ, ಅವರು ಹೆಂಗಿದ್ದಂಗೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ನೀರು ತಂದುಬಿಟ್ಟು ಸಿ ಎಮ್ಗೆ ಅವತ್ತು ನೀರು ಕುಡಿಸೋದೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು, ಬಾಟಲ್ ನೀರು ತುಂಬ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವಾಗೇ ಅವ್ರು ಬರ್ದಿದ್ರು ಪ್ರಪೋಸಲ್ ಮೇಲೆ, ಸಜ್ಜಾ ಸಾಹೇಬ್ ಕೊಟ್ಟಮೇಲೆ ಪ್ರಪೋಸಲ್ ಮೇಲೆ ಇದನ್ನು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋಬೇಕು, ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ. ಅದು ಆದಮೇಲೂ 3-4 ತಿಂಗಳವರೆಗೂ ಏನೇ ಕೆಲಸ ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ಬರೇ ನಮಗೆ ಸಿ ಎಮ್ ಕಚೇರಿಯಿಂದ ಈ ಲೆಟ್ರ್ ಬಂದಿತ್ತು. ಏನಂತಂದರೆ ಕನ್ಸರ್ನ್ ಪಂಥ ಇಲಾಖೆಯವರಿಗೆ, ಯು ಡಿ ಅವರಿಗೆ ಲೆಟ್ರ್ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಥವಾ ಏನಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡಿ ಅಂತ, ಅದು ಬರೀ ಲೆಟ್ರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ನಾವು ಮೊನ್ನೆ ಏಪ್ರಿಲಲ್ಲಿ ಸಿ ಎಮ್ ಅವ್ರು ಬಂದಾಗ ಮತ್ತೆ ಗೆರವ್ ಹಾಕಿದ್ವಿ ಸಿ ನಾವು ಸಜ್ಜಾ ಸಾಹಬ್ 22ನೇ ತಾರೀಕು. ಅವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ರು, ಬಂಧಿಸಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿದ್ರು ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೂ. ಅಂದರೂ ನಾವು ಹೋರಾಟ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಕಡೆಗೆ ಹಚ್ಚಬೇಕಂತ. ಅದು ಆದಮೇಲೆ ನಾವು ಮೊನ್ನೆ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮುರುಗೇಶ್ ನಿರಾಣಿಯವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಆದ್ವಿ ಮೊನ್ನೆ 15 ದಿವಸ ಮುಂಚೆ 13ನೇ ತಾರೀಕು ಭೇಟಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಈ ಪ್ರಪೋಸಲನ್ನು ಮತ್ತೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದರು ಸಜ್ಜಾ ಸಾಹೇಬರು. ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಮೇಲ್ಗಡೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಏನಂದರೆ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಂಜಿನಿಯರಿಂದ ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿ ತಗೊಂಡು ನಂತರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿಯೊಂದಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಅಂತ. ಈ ಏನು ಲೆಟ್ರ್ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿರಲ್ವ, ಆ ಲೆಟ್ರನ್ನು ನಾವು ಮತ್ತೆ ಒಂದು ನಿಯೋಗ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಕೊಟ್ವಿ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಈ ಲೆಟ್ರನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದಿದ್ದರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ, ಏನಂತಂದರೆ ಏನೆಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಮತ್ತು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಏನು ಮಾಡ್ಬೋದಂತ. ಇದಕ್ಕೆ ಸಜ್ಜಾ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ಮೀಟಿಂಗ್ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಡಿ ಸಿ ಅವರು. ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಸಜ್ಜಾ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೇಳಿದರು ಇದರಿಂದ ನಾವು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ. ಕೆ ಡಬ್ಲ್ಯೂ ಸಿ ಇದ್ದರು, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅವರಿದ್ದರು, ವಾಟರ್ ಬೋರ್ಡ್ ಅವರಿದ್ದರು, ಮತ್ತು ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ ಅವರಿದ್ದರು, ಎಲ್ಲ ನಿಯೋಗ ಒಂದು ಇವತ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದಿದ್ದರು. ಸೊ ಅವರು 2 ಪ್ರಪೋಸಲ್ಸ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಹೇಳಿದರು, ಒಂದು ಬ್ಯಾರೇಜ್ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡೋದು, ಇನ್ನೊಂದು ಆ ಬ್ಯಾರೇಜ್ಗೆ ಏನು ಗಟ್ರ ನೀರು ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಅದನ್ನು ಡೈವರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಡಿಸ್ಪೋಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಸೊ ಎರಡರಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಯೋಜನೆ ಏನು, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾಲುವೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಡಿಸ್ಪೋಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ, ಅಂದರೆ ಆ ಬ್ಯಾರೇಜಲ್ಲಿ ನೀರು ಮಿಕ್ಸ್ ಆಗಲ್ದಂಗೆ ಹೋಗಬೇಕಂತ. ಆ ಪ್ರಪೋಸಲನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಅನುಮೋದನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದರು. ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಕೆಲಸ ಎಷ್ಟು ದಿವಸದಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಯಾವ ಏಜೆನ್ಸಿಯವ್ರು ಮಾಡಬೇಕಂತ, ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ರೆಡಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಅನುಮೋದನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಡಿ ಸಿ ಅವರು. ಸೊ ಈಗ ಉಳಿತು ಕೆಲಸ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ರಿಪೋರ್ಟ್ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು, ಟೆಂಡರ್ ಕರಿಬೇಕು, ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಕೆಲಸ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಣಕಾಸು ಎಷ್ಟೇ ಹತ್ತಲಿ, 20 ಕೋಟಿ ಹತ್ತಲಿ, 30 ಕೋಟಿ ಹತ್ತಲಿ, ಅದು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ಕನ್ಸರ್ನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಸೇರಿಬಿಟ್ಟು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕೆ ಕೆ ಆರ್ ಡಿ ಬಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಸಜ್ಜಾದಲ್ಲಿ ಇನಾಮದಾರ್ ಸಾಹೇಬರು, ಸಿಟಿ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಅವರಿಗೂ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ಮತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜನತೆಗೂ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಏನು 116 ವರ್ಷದಿಂದ
ಕನಸಾಗಿ ಉಳಿದಿತ್ತು ಜನರಿಗೆ ಒಂದು ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಸಿಗಬೇಕಂತ ಅದೇನು ಹೋರಾಟ ಇತ್ತಲ್ವ ಜನದು ಅವತ್ತು ಅದು ಈಗ ಇವಾಗ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಸಾಲ್ವ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದು ಇದು ಜಯ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಜಯ ಇದೆ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಆಮ್ ಆದ್ಮಿಗೆ ಜಯ ಇದೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಆಮ್ ಆದ್ಮಿದೇನು ಒಂದು ಐದು ಬೇಸಿಕ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಜನರಿಗೆ ಏನು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಸಿಗಬೇಕು ಅಂತಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಕುಡಿಯೋ ನೀರು ಇರ್ಬೋದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಇರ್ಬೋದು ಕರಪ್ಷನ್ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಉತ್ತಮ ಎಜುಕೇಷನ್ ಇರ್ಬೋದು ಇವು ಏನಿದೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವರ್ಕು ಅದರಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಕೆಲಸನ ವಿತೌಟ್ ಪವರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಹಾಂ ಮತ್ತು ಕರಪ್ಷನ್ಗೋಸ್ಕರ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಹಿಂದಿನ ಮಾಜಿ ಕಮಿಷನರ್ ಮಣಿಕ್ಯಾಳವರನ್ನು ಕರಪ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರಿಂಗಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿಬಿದ್ದಿದ್ದರು ಅವ್ರು ಜೈಲಲ್ಲೂ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಅಂದರೆ ಕರಪ್ಷನ್ಗೂ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟ ನಡೆಯಿತು ಕುಡಿಯುವ ನೀರಿಗೂ ನಡೆಯಿತು ಇನ್ನೇನು ಉಳಿತು ಎಜುಕೇಷನ್ನು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಮತ್ತು ಹೆಲ್ತ್ ಇದನ್ನು ತಾವು ಮುಂಬರೋ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೈ ಜೋಡಿಸಿದರೆ ಕಲಬುರಗಿ ಜನತೆ ಇದನ್ನು ಕನಸು ನನಸು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷ ಎಲ್ಲ ಲೀಡರ್ಶಿಪ್ಪಲ್ಲಿ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಹೇಳ್ತೀವಿ ಇದನ್ನು ನಾವು ಮಾಡೇ ತೀರ್ತೀವಿ ಅಂತ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಈ ದಿನ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ನಿವಾಸ ಶುಭ ದಿನ ದಿನದ್ದು ಒಂದು ಸುಸುದ್ದಿ ಇದು ನಮ್ಮ ಇಡೀ ಸುಮಾರು ಬಹು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಕಲುಷಿತ ನೀರು ಕುಡಿದು ನಮ್ಮ ಜನರ ಆರೋಗ್ಯ ಕೆಡುತ್ತಿತ್ತು ಈ ದಿನ ಅದನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಲು ನಮ್ಮ ಸಜ್ಜಾದಲ್ಲಿ ಅವರು ಮನಸ್ಸುಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಅದನ್ನು ಯಶಸ್ವಿಯನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಮತ್ತು ಈಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ನಮ್ಮ ತುಂಬ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ವಂದನೆಗಳು ಇದನ್ನು ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಸಾಹಸ ಅಂತ ತಿಳ್ಕೋತೇವೆ ಈ ಶುದ್ಧ ಗಾಳಿ ಎಷ್ಟು ಅವಶ್ಯಕವೋ ಅಷ್ಟೇ ಶುದ್ಧ ನೀರು ಅವಶ್ಯ ಜನರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಲು ನಮ್ಮ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಸಾಹೇಬರು ಸುಮಾರು ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರಿದ್ದಾರೆ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರ ಒಡನೆ ನಾನು ಸಂಘಟನೆ ತಿರುಗಾಡ್ತೇನೆ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅದನ್ನು ಕಂಡು ನಾನು ನಿವೃತ್ತಿಯಾದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಲು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅದರಂತೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ ನಾನು ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ